राज्यात दुष्काळ वगैरे नाही आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पाऊस जास्त झालेला आहे हे खरं आहे, परंतु त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून आहेत, सगळ्यांना पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, तात्काळ मदत त्यांना मिळणार आहे, दोन्ही नेते सगळ्या भागामध्ये दररोज दौरे करतायत आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। हे निश्चित आहे की थोडा उशीर मंत्रिमंडळाला होतोय, पण मला वाटतं लवकरच, मी आताच आपल्या माध्यमातून बातमी बघितली की माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय काल रात्री दिल्लीला उशिरापर्यंत होते, मला वाटतं लवकरच आता हाही प्रश्न मार्गी लागेल आणि राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। नाही, गेल्या 5 वर्षापूर्वी दूध संघाची त्या ठिकाणी प्रशासक मंडळाची त्या मंडळाची मुदत संपलेली आहे आणि आता शासनाने 1.5 वर्षानंतर म्हणजे जवळपास 6.5 वर्ष झाला होता आता त्या ठिकाणी तत्कालीन जी बॉडी होती ते सर्व संचालक मंडळ रद्द केलेलं आहे आणि त्यावर प्रशासक बसवलेलं आहे, कारण या दूध संघासंदर्भामध्ये अनेक तक्रारी, अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या ठिकाणी अनेक लोकांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत, माननीय उच्च न्यायालयामध्ये, न्यायालयामध्ये या ठिकाणी अनेक सोशल वर्कर असतील, माहिती अधिकारातले काही लोक आहेत ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि म्हणून 1.5 वर्ष आता तुमची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर प्रशासक मंडळ या ठिकाणी शासनाने बसवलेलं आहे। मला वाटतं ही कारवाई अतिशय रितसर आहे, परंतु आम्हाला नोकर भरतीच करायची आहे, अनेक लोकांचे तर आम्ही ॲडव्हान्स घेऊन ठेवलेले आहेत, 20-25 लाख रुपये, काही बिचारे गरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत, सर्वसामान्य कुटुंबात लोक आहेत, त्यांच्याकडून त्या ठिकाणी घेऊन ठेवले, अशा तक्रारी, गंभीर तक्रारी या ठिकाणी या स्वरूपात प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे, मला तरी वाटतं आमच्याकडे ज्या तक्रारी त्याच्यावरून, म्हणून या ठिकाणी सर्व या तक्रारींची चौकशी व्हावी अशा अनुषंगाने त्या ठिकाणी चौकशी समिती सुद्धा नेमली गेलेली आहे। मला वाटतं प्रत्येकाला जर वाटतं मी इतका पवित्र आहे, मी इतका शुद्ध आहे, तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं।